जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस आपलं आयुष्य सुंदर बनवू शकतो हे कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील अय्यूब याकूब शेख या तरुणाने दाखवून दिलं आहे. रोजगाराच्या शोधात त्याची भेट औरंगाबादेत एका रंगयात्रीशी झाली आणि याच व्यवसायात गुत्तेदार असणाऱ्या शोएब अलीजी यांनी अय्यूबला असं व्यावसायिक बारकावे शिकवले की त्यांना रोजगार तर मिळालाच पण या व्यवसायाने त्यांचं आयुष्यच कलरफुल करून टाकलं. कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील अय्यूब याकूब शेख वय 28 वर्ष हा तरुण इमारतीच्या भिंतींना आकर्षक डिझायनिंगने रंगवितो. एकदा काम सुरू झालं की मग संपूर्ण भिंतच त्याच्यासाठी एक कॅनव्हास बनते आणि सप्तरंगाबरोबर खेळत असताना त्यांच्या कल्पकतेतून अनेक नाविन्यपूर्ण डिझाईन साकारतात. कष्ट करण्याची तयारी, जिद्द, समय सुचकता यामुळे त्यांच्या कामाला आता 12 वर्ष पूर्ण होत आलेत. स्वतःसाठी रोजगार मिळून ते थांबले नाहीत तर आता त्यांच्यासोबत इतरांनाही रोजगार मिळतोय. सलीम शेख, असलम शेख, शेखलाल शेख आणि तौफिक शेख देखील कामावर सोबत आहेत. आता ग्रामीण भागात सुद्धा शहराप्रमाणेच सुंदर आणि भव्य इमारती होत आहेत त्यामुळे तालुक्यातच रोजगार उपलब्ध होतोय. मात्र लॉकडाऊनच्या काळात रोजगार बंद होता पण त्यामुळे आलेल्या निराशेतून आता सर्वच जण सावरत आहेत. त्यांच्या कामाला मागील 15-20 दिवसापासून पुन्हा चांगला वेग आला असून अनेक घरांच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे. एकूणच कठीण होतो आणि त्यात आनंद मिळतो. त्यांच्या या व्यवसायामध्ये सातत्यानं नाविन्याची मागणी असते त्यामुळे फावल्या वेळेत आकर्षक डिझाईन बनवणं हा छंदच त्यांना लागलाय. या व्यवसायातच रंगांशी मैत्री करण्याचे आणि एक नवीन तंत्र वापरून प्रगती करण्याची त्यांची इच्छा आहे. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर.